मिरजीत मीरा साहेब दर्ग्याच्या उरसाचा मंडप सजला, भाविकांच्या उपस्थितीत मंडप विधी पार। मिरजेतील प्रसिद्ध हजरत शमना मीरा साहेब दर्ग्याचा यावर्षी 648वा उरूस भरणार आहे। मुख्य उरूस दिनांक 16 फेब्रुवारी रोजी भरणार असून उरसाची तयारी 1 महिन्यापासून सुरू आहे। त्यामध्ये उरूस भरण्यापूर्वी होणाऱ्या विविध धार्मिक विधी या मीरा साहेब दर्ग्यामध्ये मानकरी व खादिम दर्गा खादिम जमात तर्फे पार पाडला जात आहेत। आज मीरा साहेब दर्ग्याच्या भव्य पटांगणात मंडप सजवण्यात आला। आज भाविकांच्या उपस्थितीत मंडप विधी मोठ्या उत्साहात पार पडला। कोरोनामुळे गेले 2 वर्ष मीरा साहेब दर्ग्याचा उरूस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, पण कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने यावर्षी उरूसाच्या धार्मिक विधीला मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। उरूस सुरुवात होण्याआधीच्या तसेच उरूस सुरू झाल्यानंतरच्या विविध धार्मिक विधीची तयारी जोरदार सुरू आहे। उरूसाच्या मुख्य दिवशी पहाटे चर्मकार समाजाचा गले तसेच विविध धार्मिक विधीचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्गा खादिम जमात तर्फे अजहर शरीक मसलत यांनी दिलेली आहे। आज हजरत ख्वाजा शमना मोहम्मद मीरा साहेब यांचा 648वा उरूस असून आज या ठिकाणी दर्ग्याच्या आतील पटांगणामध्ये मंडप चढून उरूसाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी दर्गा खादिम जमाततर्फे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना भाविकांना दर्गा खादिम जमाततर्फे या ठिकाणी शुभेच्छा देतो। हजरत ख्वाजा शमसुद्दीन रहमतुल्लाह यांचा 16 फेब्रुवारी रोजी मुख्य उरूसाचा दिवस असून त्या ठिकाणी पहाटे 6:30 वाजता चर्मकार समाजाचा गले अर्पण करून उरूसाला मुख्य उरूसाला सुरुवात होणार आहे। आज रात्री या ठिकाणी मंडप चढल्यानंतर सर्व भक्तांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच आज रात्री 3 वाजल्यापासून घी चिरागाचा कार्यक्रम होऊन या ठिकाणी सुरुवात होणार आहे। या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे। या ठिकाणी उरूसाच्या निमित्ताने अनेक या ठिकाणी मग संगीताचा कार्यक्रम असेल, कुस्त्याचा असेल, कव्वालीचा असेल, असे अनेक कार्यक्रम दर्गा खादिम जमाततर्फे करण्यात आलेले आहे। या ठिकाणी भाविकांना उरूसाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना खास करून राहण्याची पाण्याची व्यवस्था तसेच लाईट रंगरंगोटी सर्व कामे या ठिकाणी झालेली आहेत। तर भाविकांना या उरूसामध्ये चांगल्या प्रकारे उरूसासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे। 2 वर्ष कोरोनामुळे उरूस साजरा झाला नव्हता, मात्र या ठिकाणी सर्व कोरोनाचे नियम शर्ती अटी रद्द झाल्यामुळे या वेळेला उरूस हा मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। या उरूसामध्ये अनेक राज्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। मीरासाहेब दर्गा हा आपल्या भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून आपल्या मीरासाहेबांचे नाव लायकीक आहे, प्रसिद्ध आहे, म्हणून या ठिकाणी सर्व समाजाचे लोक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात। त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दर्गा खादिम जमाततर्फे सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मोफत राहण्यापासून तसेच या ठिकाणी VIP गेस्ट हाऊस म्हणून आमदार खाडेसाहेबांच्या फंडातून बांधलेला आहे, त्याचा आज ओपनिंग करून भाविकांना या ठिकाणी राहण्याची काही मुबलक असे भाडे घेऊन या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी सर्व भाविकांनी 16 तारखेपासून मुख्य कार्यक्रमाला उरूसाला सुरुवात होणार आहे, तरी सर्व भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं, या ठिकाणी उरूसात आनंद घ्यावा, मीरासाहेब आशीर्वाद घ्यावा असे दर्गा खादिम जमाततर्फे आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।